नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं प्रसाद आर्ट्स अँड मीडियामध्ये. बऱ्याच दिवस आपलं काही बोलणं झालं नाही, पण आज आपण पाहणार आहोत. याच्या आधी तुम्ही गाणं पाहिलं असेल आपला व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी, तुफान आलाय. तुफान आलाय म्हणजे नक्की काय? या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी आमिर खानसारख्या एका अभिनेत्याने, एका फेमस अभिनेत्याने हे सगळं रण पेटवलेलं आहे. त्याच्यामागचं कारण म्हणजे आज महाराष्ट्राची दुष्काळाची आपण परिस्थिती पाहिली तर दिवसेंदिवस बिकट होत चाललेली आहे. तापमान जर आपण पाहायला गेलं तर मागच्या काही वर्षांमध्ये जे तापमान 28, 29, 30, 32, 33 याच्यावर होतं, ते आजचं तापमान 40, 45 आणि अक्षरशः आज 50 सुद्धा जाईल हे ठिकाणी कमी नाही आहे. सूर्याची उष्णता उष्मांक दिवसेंदिवस वाढत चाललेला असताना पाण्याची कमी भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला जाणवते. मग पाण्याची कमी जाणवल्यामुळे शहरावरही फरक पडतोय, महागाईवरही फरक पडतोय आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतात. त्याच्यावर पर्याय म्हणून आमिर खान सारख्या अभिनेत्यांनी हे मोठं पाऊल उचललेलं आहे. त्याचा अभिमान एक महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणून आम्हाला वाटतो, प्रसाद आर्ट्स अँड मीडियाला वाटतो. दुष्काळमुक्त महाराष्ट्र या ठिकाणी आपल्याला करायचं आहे, तो मग तो कसा करायचा आहे? गेली 70 वर्ष सरकार होतं काँग्रेसचं, त्याच्यानंतर भाजपचं आलं, त्यानंतर अनेक सरकार येतात जातात, पण ही सरकार येतात गेली आली तरी आजपर्यंत पाटबंधाऱ्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचं असू दे, शेतीला वापरण्याचं पाण्याचं असू दे, त्याचं साठवणूक ज्या बंधाऱ्यांमध्ये आपण करत असतो त्या बंधाऱ्यांची दुरावस्था झाली होती. काही ठिकाणी बंधारेही नव्हते. अशा वेळेस शेतकरी दिवसेंदिवस आत्महत्या करत असताना कोणतरी पुढे येण्याची गरज होती. कारण सरकार कुठले असो, ज्यावेळेस आपण पारतंत्र्यामध्ये होते त्यावेळेस इंग्रज सरकार होतं, ज्यावेळेस त्यांनी काही बंधारे बांधले होते त्यावेळेस ते शेतसराईचे शेतकऱ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून द्यायचं. त्याच्यानंतर आपलं स्वतःचं सरकार आलं त्यानंतरही या गोष्टी होऊ शकल्या नाही आणि शेतकऱ्यांचे दिवसेंदिवस आपण पाहत आहे की आधुनिक जगामध्ये 21व्या शतकामध्ये या शेतकऱ्यांना आधुनिक उपकरणांचा उपलब्धी आपण करून द्यायला हवी होती, पण आधुनिक उपकरणांची उपलब्धी तर बाजूलाच राहिली, पण त्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढण्यामागचं कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा. मग ही निसर्गाची अवकृपा का झाली? तर या ठिकाणी जो वृक्षारोपण व्हायला पाहिजे ते होत नाही, दिवसेंदिवस ते वृक्ष कमी होत चालले, ते वृक्ष कमी होत चालल्यामुळे मातीची धूप होत आहे आणि ती माती बाजूला जात असल्या कारणानं जे पावसाचं पाणी आहे ते जमिनीमध्ये मोर पाहत नाही, जमीन त्याला खेचत नाही. त्याच्यामुळं ज्या जमिनीमधला जो पाण्याचा साठा असतो तोही आपल्याकडे शिल्लक राहिला नाही, काही प्रमाणात शिल्लक राहिला तो सुद्धा आपण खेचण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त करतोय आणि त्या ठिकाणी जमिनीच्या खालची पातळीतली पाण्याची पातळी सुद्धा एकदम कमी होत चालली आहे. आकाशामधला ओझोनचा थर कमी होत चाललेला असल्यामुळं जी अल्ट्राव्हायलेट किरणं आहेत सूर्याची, ती अल्ट्राव्हायलेट किरण आपल्या अंगावर पडून उष्माघातामुळे आपण ह्या उन्हाळ्यामध्ये पाहिलं की अनेक जणांचा जीव सुद्धा गेलेला आहे. मग अशामध्ये शेतकरी जो आपला अन्नधान्य पुरवतो महाराष्ट्रालाच नाही तर आपण भारताला म्हणून, त्या शेतकऱ्याला त्याच बळीराजाला आज आत्महत्या करण्याचं कारण म्हणजे निसर्गाची अवकृपा. ही निसर्गाची अवकृपा कुठेतरी थांबावी, पाण्याची साठवणूक क्षमता कुठेतरी व्हावी यासाठी या पाणी फाउंडेशनचे जे संस्थापक आहेत आपले आमिर खान आवडते अभिनेते त्यांनी ही पाऊल उचलले आहे. सत्यजित भटकळ हे त्याचे CEO आहेत, त्याचा सगळा कारभार ते बघतात. त्यांनी पाटबंधारे असू देत किंवा बंधारे असू देत ते मोठ्या प्रमाणावर कुठतरी खराब झाले होते, ते कुठतरी लीकेज झाले होते. ज्यावेळेस अभिनेते आमिर खान यांची मुलाखत झाली त्या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी या विषयामध्ये भेटलो की शेतकऱ्यांची ही जी पाण्याची समस्या आहे, किंवा शेतकऱ्यांचीच नाही सर्वसामान्यांची ही पाण्याची जी समस्या आहे ती आपल्याला सोडवण्यासाठी काय करावं लागलं, तर सरकार दरबारी ते गेल्यानंतर सरकार भरपूर काय करतं, काही गोष्टी कागदावर होतात, काही गोष्टी अनेक कालावधी गेल्यानंतर सुद्धा होत नाही. त्यावेळेस देवेंद्र फडणवीस म्हणाले की आम्ही ह्याला पीपल मुवमेंट पाहिजे. पीपल मुवमेंट म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळताना समाजातील प्रत्येक घटक
उच्च नीच अभिनेता नेता प्रत्येक जण एकत्र आल्यानंतर या देशाला आपण स्वातंत्र्य मिळालो. तसंच ही पीपल मुवमेंट लोकांच्या समाजातील प्रत्येक घटक या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे, त्यावेळेस ही आपण कुठेतरी सक्सेस करू शकतो. या स्पॅनिश फाउंडेशनमध्ये आमिर खान असतील, ते भटकळ साहेब असतील, त्याच्यानंतर रतनजी टाटा असतील, रिलायन्स फाउंडेशन असेल, अक्षय कुमार असतील, असे नेते अनेक नेते अनेक व्यावसायिक आणि सर्वसामान्य शेतकरी वर्ग तरुण शेतकरी हा पूर्णपणे त्या ठिकाणी या पाणी फाउंडेशनमध्ये कष्टकरी उतरलेला आहे की आपल्याला पाणी मिळालं पाहिजे. बघा आपण आकडा बघितला तर 1321 गावांना यांनी सगळ्यांनी जन आंदोलन केलं आणि या जन आंदोलनातून 1321 गावांना बंधारे बांधून झाले, त्याचे रिपेरिंग झालेले, त्याचे लिकेज काढण्यात आलेले. इतकं पाणी ते 70 ते 80 हजार लोकांचं त्याच्यामध्ये श्रमदान झालं आणि 8261 कोटी लिटर पाण्याची क्षमता त्या बंधाऱ्यांमध्ये जाईल. इतकं म्हणजेच किती 82,061 टँकर हे 10,000 लिटरचा प्रत्येक एक टँकर म्हणजेच 82,000 लिटर पाणी या बंधाऱ्यांमध्ये साठू शकतं. इथे बंधारे झालेले जवळजवळ 500 ते 550 जिल्ह्यांचा असणारा हे महाराष्ट्र राज्य, या महाराष्ट्र राज्यातील मातीतील हाच तरुण पाणी फाउंडेशनची ज्यांनी स्थापना केली त्याला तुम्ही आम्ही सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे. सर्वसामान्यांची ही हाक आहे, निसर्गाची ही हाक आहे. आतापर्यंत हेळसांड झाली, तुम्ही आम्ही एक तरी आपल्या परिवारातील एका व्यक्तीने जर एका परिवारामध्ये 5 व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्याला स्वतःलाही जगायचे आणि आपल्या पिढीलाही जगायचे. या पाणी फाउंडेशनला अवश्य साथ द्या. तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये कुठं जर पाण्याची समस्या असेल तर अवश्य भेट द्या. त्यासाठी आमिर खानच्या पाणी फाउंडेशनशी संपर्क साधा आणि आपण त्याला नक्कीच सपोर्ट करू आणि ह्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला बाजूला काढून एक सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आपण पुन्हा एकदा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सर्वांपर्यंत पोहोचू द्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपण जन्माला आलो तर या महाराष्ट्राच्या मातीला आपलं काहीतरी देणं आहे. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या सूर्याचा उष्मांक कुठेतरी कमी करायचा आहे, शेतकऱ्यांना कुठेतरी न्याय द्यायचा आहे आणि सर्वांसाठी